मागील टॉपिकमध्ये आपण टाइम हा टॉपिक शिकलेलो होतो इंग्रजीमध्ये वेळ कशी विचारायची असते व सांगायचे असते हे आपण पाठीमागच्या टॉपिकमध्ये शिकलेलो होतो आणि आजच्या या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत ट्वेंटी वर्ड्स रिलेटेड टू टाइम मित्रांनो या टॉपिकमध्ये कालावधी संदर्भात आपण काही शब्द शिकणार आहोत आणि हे शब्द वेळेच्या संदर्भात आहेत आणि आपण वारंवार हे शब्द वापरत असताना खूप साऱ्या चुका करत असतो शब्द खूप सोपे आहेत पण ज्या वेळेला आपण इंग्रजीमध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण ते चुकीचे वापरत असतो तर तुम्हाला आजच्या लेसनमध्ये ट्वेंटी वर्ड्स मी तुम्हाला असे शिकवणार आहे जे की टाईमच्या रिलेटेड आहेत चला तर करूयात आजच्या लेसनला सुरुवात मग इथे पहिला शब्द आहे सकाळी कदाचित बरेच जण सकाळी म्हणजे फक्त मॉर्निंग बोलतात तर इथे फक्त मॉर्निंग नव्हे तर इन द मॉर्निंग तर या मॉर्निंगच्या पुढे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला इन द हा शब्द वापरणं खूप आणि खूप गरजेचं आहे आपण इथे एक एक्झाम्पल पाहूयात मग इथे आय एक्सरसाइज इन द मॉर्निंग म्हणजेच मी सकाळी व्यायाम करतो तर पहा इकडे मी सकाळी व्यायाम करतो तर आय एक्सरसाइज मॉर्निंग बरेच जण असे बोलतात तर हे चुकीचं आहे तर आय एक्सरसाइज इन द मॉर्निंग तर असा करतो पहिला शब्द तुम्हाला समजला असेल सकाळी म्हणजेच इन द मॉर्निंग त्यानंतर पुढील शब्द आपण पाहूयात म्हणजेच काय तर दुपारी ऑफकोर्स दुपारी इन द आफ्टरनून इन द आफ्टरनून फक्त आफ्टरनून नव्हे तर इन द आफ्टरनून यानंतर आपण पुढे पाहूयात आपण दुपारी सोबत जाऊ मग इंग्लिशमध्ये कसं होईल वी विल गो टुगेदर इन द आफ्टरनून वी विल गो टुगेदर इन द आफ्टरनून ठीक आहे यानंतर तिसरा शब्द आपण पाहूयात सायंकाळी सायंकाळी म्हणजेच काय तर इन द इव्हिनिंग इन द इव्हिनिंग इथे मला तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की इथे द चा उच्चार मी दी असा केला इन दी इव्हिनिंग लक्षात ठेवा ज्या वेळेला एखाद्या शब्दाची सुरुवात स्वरांपासून होत असते त्यावेळेला त्याच्या पुढे जर आर्टिकल्स आले तर त्याचा उच्चार दी असा करतात जर द आले तर दी असा करतात म्हणून इकडे मी इन दी इव्हिनिंग समजलं असेल मी तुम्हाला दोन सूचना सांगितल्या पहिलं सकाळी म्हणजेच इन दी इव्हिनिंग आणि दुसरी उच्चारासंदर्भात मी एक सूचना सांगितली अशा करतो तुम्हाला ती समजली असेल यानंतर आपण आता पुढे एक्झाम्पल पाहूयात मीट मी ॲट सेवन इन दी इव्हिनिंग मीट मी ॲट सेवन इन दी इव्हिनिंग म्हणजेच मला सायंकाळी सात वाजता भेट अशा पद्धतीने आपण इथे तीन शब्द पाहिले सकाळी दुपारी आणि सायंकाळी सकाळी म्हणजेच इन द मॉर्निंग दुपारी म्हणजेच इन द आफ्टरनून आणि सायंकाळी म्हणजेच इन द इव्हिनिंग तर असा करतो हे तीन शब्द तुम्हाला समजले असतील यानंतर आपण पाहूयात आज सकाळी आज सकाळी तर बरेच लोक बोलतात आज सकाळी टुडे मॉर्निंग आज म्हणजे टुडे सकाळी म्हणजे मॉर्निंग दैट्स टोटली totally रॉन्ग तो ये तुम्हें कस बोलना आज सका दिस मॉर्निंग आज सका दिस मॉर्निंग ठीक है मैं इत फॉर एग्जाम्पल पहाया आय वोकअप आय वोकअप अर्ली दिस मॉर्निंग आज सका मी लवकर उठल आय वोकअप अर्ली दिस मॉर्निंग ठीक है आज सका दिस मॉर्निंग या नर पुढ़ आज दुपारी दिस आफ्टरनून आज दुपारी दिस आफ्टरनून मग फॉर एक्झाम्पल आज दुपारी आमची मीटिंग आहे आज दुपारी आमची मीटिंग आहे वी हॅव अ मीटिंग दिस आफ्टरनून वी हॅव अ मीटिंग दिस आफ्टरनून मी हे शब्द तुम्हाला का शिकवतोय माहिती आहे का पुढे जाऊन आपण वाकरचना तयार करणार आहे आणि त्या वाकरचना तयार करत असताना ते कालावधी हो संदर्भातले जे शब्द असतात ना ते आपण कधी कधी वारंवार वापरत असतो म्हणून हे शब्द तुम्हाला सुरुवातीला माहिती असणे खूप आणि खूप गरजेचे आहे म्हणून मी तुम्हाला हे शब्द आत्ता शिकवत आहे यानंतर आपण आता पुढे पाहूयात आज सायंकाळी तर काय येणार आहे दिस इव्हिनिंग आज सायंकाळी दिस इव्हिनिंग म्हणजेच फॉर एक्झाम्पल आम्ही आज सायंकाळी मुंबईला जाणार आहोत मग कसं येणार आहे तर वी आर गोईंग टू मुंबई दिस इव्हिनिंग वी आर गोईंग टू मुंबई दिस इव्हिनिंग तर असा करतो तुम्हाला इथे आज सायंकाळी म्हणजेच मी तुम्हाला इथे पुन्हा तीन शब्द शिकवले हो पहिला शब्द होता आज सकाळी दिस मॉर्निंग आज दुपारी दिस आफ्टरनून आणि आज सायंकाळी दिस इव्हिनिंग तर असा करतो तुम्हाला हे सहा शब्द इथे मी जे सांगितले पहिले तीन आणि आत्ताचे तीन तुम्हाला समजले असतील यानंतर आपण आता पुढे पाहूयात रात्री रात्री म्हणजेच काय ॲट नाईट फॉर एक्झाम्पल रात्री मला आठ नंतर फोन करा मग काय कॉल मी आफ्टर एट ॲट नाईट कॉल मी आफ्टर एट ॲट नाईट मग इथे आपण काय यूज केलेला आहे रात्री ॲट नाईट त्यानंतर आपण पुढील पाहूयात काल रात्री काल रात्री म्हणजेच काय तर लास्ट नाईट बरेच जण इथे काल रात्री म्हणजे एस्टरडे नाईट तर पूर्णपणे चुकीचा सेंटेन्स आहे काल रात्री म्हणजेच काय बोलणार तुम्ही तर लास्ट नाईट ठीक आहे मग फॉर एक्झाम्पल आपण पाहूयात वी हॅड अ लॉट ऑफ फन ॲट द पार्टी लास्ट नाईट यु नो आम्ही काल रात्री पार्टीमध्ये खूप मज्जा केली मग वी हॅड अ लॉट ऑफ फन ॲट द पार्टी कधी लास्ट नाईट म्हणजेच काल रात्री यानंतर आपण पाहूयात आज रात्री आज रात्री म्हणजेच काय तर टू नाईट आज रात्री म्हणजेच काय टू नाईट रात्री म्हणजेच ॲट नाईट आणि आज रात्री म्हणजेच काय तर टू नाईट मग इथे पाहूयात फॉर एक्झाम्पल दी इव्हेंट दी इव्हेंट इज टू नाईट ॲट नाईन ओ क्लॉक म्हणजेच आज रात्री नऊ वाजता इव्हेंट आहे दी इव्हेंट इज टू नाईट ॲट नाईन ओ क्लॉक ठीक आहे त्यानंतर पुढे पाहूयात उद्या रात्री अफकोर्स इथे तुम्ही बोलणार टुमारो नाईट उद्या रात्री टुमोरो नाईट म्हणजेच फॉर एक्झाम्पल उद्या रात्री आम्ही प्रवासात असू उद्या रात्री आम्ही प्रवासात असू वी विल बी ट्रॅव्हलिंग टुमारो नाईट वी विल बी ट्रॅव्हलिंग टुमारो नाईट ठीक आहे तर अशा पद्धतीने इथे आपण शिकलो त्यानंतर आज सर्वांनाच माहिती आहे आज म्हणजेच टुडे तर इथे टुडे मग आज मी खूप बिझी आहे आय एम व्हेरी बिझी टुडे आयम व्हेरी बिझी टुडे त्यानंतर नेक्स्ट वन इज काल अफकोर्स काल म्हणजेच एस्टरडे मग इथे काल तो पुण्यात होता ही वॉज इन पुणे कधी एस्टरडे ही वॉज इन पुणे एस्टरडे त्यानंतर नेक्स्ट the उद्या ठुमारो उद्या म्हणजेच काय ठुमारो मी तुम्हाला उद्या कळवतो आय विल लेट यू नो ठुमारो आय विल लेट यू नो ठुमारो त्यानंतर नेक्स्ट उद्या सकाळी उद्या सकाळी म्हणजेच काय तर ठुमोरो मॉर्निंग उद्या सकाळी ठुमोरो मॉर्निंग मग तो उद्या सकाळी या कामाला सुरुवात करेल ही विल स्टार्ट ही विल स्टार्ट दिस वर कधी करेल ठुमारो मॉर्निंग ही विल स्टार्ट दिस वर्क ठुमोरो मॉर्निंग ठीक आहे यानंतर पुढे पाहूयात काल सकाळी काल सकाळी म्हणजेच काय एस्टरडे मॉर्निंग काल सकाळी एस्टरडे मॉर्निंग फॉर एक्झाम्पल काल सकाळी तू कुठे होतास काल सकाळी तू कुठे होतास व्हॅन वर यू व्हॅन वर यू कधी एस्टरडे मॉर्निंग व्हॅन वर यू एस्टरडे मॉर्निंग काल सकाळी तू कुठे होतास ठीक आहे यानंतर पुढे रविवारी इथे मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आता मी इथे रविवारी म्हटलेला आहे रविवारी म्हणजेच काय तर ऑन संडे आता इथे वारांच्या नावाच्या समोर आपण काय यूज करतो तर ऑन यूज करतो मी फक्त रविवारीचा उल्लेख केलेला आहे मग सोमवारी असू द्यात मग तुम्ही सोमवारी असेल तर ऑन मंडे म्हणजेच प्रत्येक नावाच्या स म्हणजेच प्रत्येक वाराच्या समोर तुम्ही ऑन हा शब्द वापरणार आहे म्हणजेच ऑन संडे ऑन मंडे ऑन ट्युसडे ऑन सॅटरडे अशा पद्धतीने तुम्ही ऑन हा वाराच्या सुरुवातीला वापरू शकता मग फॉर एक्झाम्पल रविवारी आम्हाला सुट्टी असते वी हॅव अ हॉलिडे ऑन संडे वी हॅव अ हॉलिडे ऑन संडे ठीक आहे असा करतो तुम्हाला इथंपर्यंत समजले असतील यानंतर आपण आता पुढे पाहूयात पुढच्या रविवारी ऑफकोर्स पुढच्या रविवारी मग पुढच्या रविवारी असू द्यात पुढच्या सोमवारी असू द्यात पुढच्या मंगळवारी असू द्यात इथे आपण एक शब्द फिक्समध्ये यूज करणार आहे दॅट इज नेक्स्ट पुढच्या रविवारी नेक्स्ट संडे पुढच्या सोमवारी नेक्स्ट मंडे तर अशा पद्धतीने पुढच्या जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही ऑफकोर्स तिकडे काय यूज करा नेक्स्ट मग वाक्रसना पाहूयात वी विल गो ऑन अचीप नेक्स्ट संडे आम्ही पुढच्या रविवारी ट्रिपला जाणार आहोत वी विल गो ऑन अथि नेक्स्ट संडे तर अशा पद्धतीने ते आपण पाहिले त्यानंतर आपण पाहूयात मागच्या रविवारी मागच्या रविवारी लास्ट संडे व मागच्या रविवारी असू द्यात त्यानंतर मागच्या सोमवारी असू द्यात लास्ट संडे लास्ट मंडे लास्ट सॅटरडे अशा पद्धतीने तुम्हाला इथे लास्ट हा शब्द वापरायचा आहे मग फॉर एक्झाम्पल वी ऑल वेंट फॉर अ पिकनिक लास्ट संडे गेल्या रविवारी आम्ही सर्व सहलीला गेलो होतो वी ऑल वेंट फॉर पिकनिक कधी गेलो होतो लास्ट संडे तर अशा पद्धतीने इथे आपण नो एटीन you know, हा वर्ड्स पाहिलेला आहे दॅट इज लास्ट संडे त्यानंतर आपण आता पुढे पाहूयात येणारा परवा आता परवा हे दोन असतात एक असतो येणारा परवा आणि एक असतो गेलेला परवा मग परवा दिवशी मी पुण्याला जाणार आहे असा एक सेंटेन्स आहे आणि परवा दिवशी मी पुण्याला गेलो होतो पहा या सेंटेन्समध्ये गेलेला परवा आहे आणि जाणार आहे या सेंटेन्समध्ये येणारा परवा आहे मग इथे पण आपल्याला काही असं बोलायचं असतं मग येणारा परवा म्हणजेच काय द डे ऑफ्टर टुमारो आफ्टर म्हणजेच काय तर नंतर मग काय म्हटलेलं आहे द डे ऑफ्टर टुमारो मग फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण परवा भेटूया लेट्स मीट द डे आफ्टर टुमॉरो आपण परवा भेटूयात लेट्स मीट द डे आफ्टर टुमारो म्हणजेच येणारा परवा त्यानंतर नेक्स्ट गेलेला परवा गेलेला परवा म्हणजेच काय द डे बिफोर एस्टर डे बिफोर म्हणजेच काय तर पूर्वी द डे बिफोर डे व फॉर एक्झाम्पल परवा ते निघून गेले परवा ते निघून गेले दे लेफ्ट दे लेफ्ट द डे बिफोर ए ओके तर अशा पद्धतीने इथे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे आपण वेळेच्या संदर्भात वीस शब्द शिकलेलो आहे असा करतो हे वीस शब्द तुम्हाला समजले असतील समजले नसतील तर नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि त्या पद्धतीने वेळेनुसार हे रीड करा आणि पाठ करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पुढे जाऊन आपण ज्या काही वाक्रसनं तयार करणार आहोत तिथे तुम्हाला हे शब्द मदत करतील तर थांबूया इथेच भेटूया नवीन लेसनमध्ये थँक्यू सो मच